आता मित्रांनो, आपल्या एका भावंडाने असा एक प्रश्न विचारलाय. भावंडाचा नंबर आहे 96 89 66 70 61. त्यांनी असा एक संदेश दिलाय की कांदा फुगत नाही. आता मित्रांनो बघा, कांद्याचं जर शाश्वतपणे आपण जर बेसळ डोस पासून तर कायद्याची जी मात्रा आहे ती जर आपण दिली आणि फवारणीचं शेड्यूल जर आपण रेग्युलरली 15 दिवसाला जर ठेवलं, मग ती जैविक असो अथवा रासायनिक असो, तर कांदा 2.5 महिन्यानंतर फुगवायला सुरुवात होते आणि साधारणपणे 90 ते 110 दिवसामध्ये जवळपास म्हणजे 90 100 वा या पिरियडमध्ये म्हणजे शेवटी शेवटी कांदा चांगल्या पद्धतीत फुगवायला सुरुवात. आता आपल्या बऱ्याचशा भावंडांना खूप मोठी गाई झालेली आहे आणि विशेष करून बघ कांदा फुगत नाही या गोष्टीची धास्ती त्यांच्या मनात बसलेली आहे. पण मित्रांनो, ती नैसर्गिक क्रिया आहे, ती पूर्ण व्हायला तितकासा वेळ लागेल. काही शेतामध्ये काही रानं तापड असतं आणि काही जरा स्थिर असतं. काही रानात लवकर येतं, काही रानात थोडं उशीर येतं. ज्या हलक्या जमिनी आहेत त्यामध्ये पीक थोडं लवकर येतं, कारण त्याची भूक लवकर लवकर, पाण्याची भूक लवकर असते. सगळ्या गोष्टी ऍब्सॉर्प्शन सगळ्या गोष्टी फास्ट चालतात. तसं मध्यम काळ्या जमिनीमध्ये थोड्या जाड जमिनीमध्ये हे स्थिर गतीने काम चालतं. कांदा फुगणार नाही असं अजिबात डोक्यात ठेवायचं नाही, कारण कांदा फुगल्याशिवाय राहणार नाही. जर आपण सगळ्या पद्धतीने सगळ्या फवारण्या जर दिल्या आणि त्या पद्धतीने जर शेवटची फवारणी बा जसं डिझॉल फर्टिलायझर मध्ये जे म्हटलं जातं 0050 मारला तर कांदा फुगतो फुगतो हरकत नाही, पण त्याऐवजी बा जसं ग्रॅन्युल्सचा जरी आपण तो प्रयोग केला त्या पद्धतीने त्याच मात्रेचा तर ती फवारणी केली तरी कांदा फुगायला चांगली मदत होते. त्याच्यापेक्षा बा जर कांदा हिरवट पद्धतीने असेल, कांदा 2 ते 2.5 महिन्याचा आहे, मग त्या पद्धतीने फुगवायचा आहे, मग ढगाळ वातावरण चाललंय, कीटकनाशक बुरशीनाशक आणि 1 मायक्रोन्युट्रिएंट, मग त्याच्यामध्ये साधारणपणे व ॲडिशन कॅश प्लस म्हणा किंवा एम एन ए असेल, तर अशा पद्धतीने जरी वापर केला किंवा 1Z म्हणा तर कांदा फुगायला चांगल्या पद्धतीने मदत होते आणि विशेष करून कांदा चांगल्या ग्रेडिंगने फुगतो आणि कांदा शेवटच्या दिवसामध्ये म्हणजे शेवटच्या महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीची फुगवण त्याची होती. जोपर्यंत कांद्याचा गळा पूर्णपणे खाली उतरत नाही किंवा कापात जोपर्यंत पूर्णपणे खाली येत नाही तोपर्यंत कांद्याचं पोषण चालू राहतं आणि म्हणूनसाठी घाई करण्याचं अजिबात काही कारण नाही. जर आपला शेड्युलेबल डोसेस आणि फवारण्या जर व्यवस्थित असतील, शेवटची फवारणी पोटॅशियांतर्गत केली तर खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळू शकेल. त्यामध्ये व क्लॅश प्लस वगैरे टाकलं तरी चालेल आणि कांद्याची फुगवण झाल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा घाबरण्याचं काही खावं. आता ह्या भावंडांनी जे विचारलं होतं की कांदाच फुगत नाही तर कांदा फुगणार काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण कांद्याला त्यावेळेस फुगवणीचा टाईम येतो, त्यावेळेस थंडी आणि गरम असं दोन्ही प्रकारचं जे टेम्परेचर लागतं त्यासाठीच हंगाम महत्त्वाचे असतं. आणि ज्या हंगामात विद्यापीठ रिकमेंड करतं ते यासाठी अभ्यास पूर्ण झालेलं असतं. ज्यावेळेस कंदवर्गीय पिकं असतात त्यांना किती टेम्परेचर असेल तर किती पद्धतीचा कंद वाढतो, किती टेम्परेचर असेल तर कशा पद्धतीने फुगवण होते. तर गावरान पद्धतीने बोलायला गेलं तर ज्यावेळेस फुगवणीचा वेळ असतो तर त्यावेळेस समिसर पद्धतीचं वातावरण त्याला लाभलं पाहिजे की जेणेकरून त्या पद्धतीने कांदा पण स्टेबल राहतो, फुगवणही चालू असते आणि वातावरण त्या पद्धतीने लाभ होतं. तर मित्रांनो, घाबरण्याचं कारण नाही, कांदा फुगल्याशिवाय राहतो. तर मित्रांनो, जर कांद्याच्या फुगवणीसाठी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बहुत भावंड मित्रांपर्यंत पाठवा.